त्यांच्याशी आधीच बोललो की परमिशन जरी नाही झाली तरी या संदर्भामध्ये पुण्यातील कार्यकर्ते जेलभरो आंदोलन करतात, कारण बाबासाहेब आंबेडकर ही आपल्या अस्मितेचा विषय आहे, भारतीय संविधान आपल्या अस्मितेचा विषय, आणि अशा वृत्तीच्या ज्या महिला असतील या केवळ बाबासाहेब आंबेडकर किंवा दलित समाजाचंच नुकसान करतात असं अजिबात नाही, तर त्या भारतीय एकात्मतेला तडा लावण्याचं काम करतात, अशांवर कठोरात कठोर कारवाई करणं ही पोलिसांची जबाबदारी, ते जर पार पाडत नसतील तर नक्कीच आम्ही सनदशीर मार्गाने जेलभरो आंदोलन करण्याची सुद्धा मानसिकता आहे. जातीय व धार्मिक ध्रुवीकरणासंदर्भामध्ये व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवांबद्दल अपशब्द वापरून सामाजिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी वंदना भोसले नावाच्या समाजकंटक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये अतिशय गंभीर स्वरूपाची कलमं दाखल केलेली आहेत, परंतु 72 तासानंतर सुद्धा तिला अटक करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी आज लोणी काळभोर या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेलं आहे. या आंदोलनामध्ये राज्यभरातून आंबेडकरी अनुयायी विशेषतः नेटिझम्स जे आहेत ते सहभागी झालेले आहेत. आज आम्ही पोलीस आयुक्तांशी, काल पोलीस आयुक्तांशी व आज PI शी आम्ही चर्चा केल्यानंतर यामध्ये काही तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं अजून शिल्लक आहे. तांत्रिक पुरावे गोळा केल्यानंतर यातील आरोपी महिला सोबत तिच्यासोबत जे सहयोगी असतील तिचं अकाउंट तीच हँडल करते का कुठल्या ITसेलकडनं हँडल केलं जातं याचीसुद्धा तपासणी केली जात आहे. तसेच तिला प्रवृत्त करणाऱ्या जे काही कमेंट्स, लाईक्स, बूस्टर्स तिला जे काही पुरवले जात आहेत या सगळ्यांवर देखील कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी पोलिसांना तपासासाठी काही वेळ हवा आहे. त्यांनी तो 24 तास आमच्याकडे मागितलेले आहेत. आमच्या महिला प्रतिनिधी मंडळांनी त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि त्यांना तशी ती वेळ देऊन पुढील कालावधीमध्ये पुढील 24 तासामध्ये तिच्यावर कायद्यान्वये जी काही कायदेशीर कठोर कारवाई ती झाली पाहिजे अशी एक भूमिका घेतली आहे. यामध्ये आम्हाला अतिशय चांगली बाब कळलेली की तिच्यावर दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या आधारे तिचं फेसबुक किंवा इन्स्टा अकाउंट हे परमनंट डिस्क्वालिफाय करावं असं एक पत्र पोलिसांच्या वतीनं सोशल मीडिया वेबसाईटला, सोशल मीडिया हबला त्यांनी पाठवलेलं आहे. त्याच्यावर देखील अंतिम कारवाई होईल. तरीसुद्धा आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी बसून एक निर्णय घेत आहोत की या संदर्भामध्ये पुढील 48 तासामध्ये जर कारवाई झाली नाही तर बुधवारी दुपारी 3 वाजता पोलीस आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी याच विषयावर यापेक्षा मोठं सर्वसमावेशक आंदोलन आम्ही करणार आहोत अशी एक भूमिका त्या बैठकीमध्ये आज झाली. दादा तुम्ही काय म्हणाल, जर ही कारवाई जर झाली नाही तर तुमची भूमिका काय असणार आहे यापुढे? असं राहिलं दादा, डमाळे साहेबांनी सर्व सांगितलं आपल्याला कशा प्रकारे आतमध्ये काय घटना घडलेली आहे. तर 2 दिवसाची आपण मुदत दिली पोलीस प्रशासनाला. यानंतर ज्या आपण पाहत आहे या ठिकाणी आंबेडकर समाज जो आहे संतप्त झालेला आहे, तरी आम्ही शांत पद्धतीने या ठिकाणी त्यांना चर्चासूत्र झाल्यानंतर असं ठरवलं आहे की जे पुढचं आंदोलन बुधवारी आपण घेण्यात येणार ते मोठ्या जल्लोषाने आक्रोशाने राहील आणि जे काही पुढं त्या आंदोलनामध्ये घडेल याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील. तुम्हाला वाटतं का तुम्हाला परमिशन मिळेल म्हणून अशा सिच्युएशनमध्ये कोरोनाच्या? परमिशन मिळेल यासाठी आपण अगोदरच निवेदन दिलेलं आहे ना, त्यांच्याशी आधीच बोललो. परमिशन जरी नाही झाली तरी या संदर्भामध्ये पुण्यातील कार्यकर्ते जेलभरो आंदोलन करतात, कारण बाबासाहेब आंबेडकर ही आपल्या अस्मितेचा विषय आहे, भारतीय संविधान आपल्या अस्मितेचा विषय, आणि अशा वृत्तीच्या ज्या महिला असतील या केवळ बाबासाहेब आंबेडकर किंवा दलित समाजाचंच नुकसान करतात असं अजिबात नाही, तर त्या भारतीय एकात्मतेला तडा लावण्याचं काम करतात, अशांवर कठोरात कठोर कारवाई करणं ही पोलिसांची जबाबदारी, ते जर पार पाडत नसतील तर नक्कीच आम्ही सनदशीर मार्गाने जेलभरो आंदोलन करण्याची सुद्धा मानसिकता आहे.